होकर की मैं आलो ही तो आणि भी ढाई करा मग लवकर बोलायला अगर तो नत्तम को तो बार होता अगो बाया 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 ये काय कुस्ती बस्ती खेळून आलास का काय आलो ही रस्ते संग कुस्ती खेळून आलो ही लेकर जेवली का होय जेवले काय दिवा नाही लावला होय गोड दिला तर दिवा लावलाय घासले ठाय का त्याला लावायला काय झालं अहो चार दिवस झालं त्या रेशन दुकानदाराची कुठं हावक झाली काय नु काय व कांद्याची पट्टी आली का नाही आणि काय एवढेच काय दोडा कांदा मळ्यात आहे तर त्याचं सोनं मळ्यातून खळ्यात आलं की झाली काही मातीच अगं आपलं परिस आहे ना ती बेकारी बरं नाही तर काय म्हणते टमाटर आणून दिलं का ग डिझेल डिझेल आहे बाई कुठून देता चायला स्मार्ट सिटी करण्यापेक्षा स्मार्ट सिटी करा म्हणा यांना गावात गुड मॉर्निंग पथकानं बायला हार घालून सत्कार केला आपल्या गावाची पथक यावर इथे आले त्यातली ठाकूर लागवची तेच निघाल पण इथे यायचं त्यांचा काय घास आहे जातिंगे जातो आम्ही काम करायचं तुम्ही बेचे बाळे एक ते दहा पर्यंत लिहून काढायचं आपापल्या वय काढा सगळ्यांनी
मिरची पाठवायचं तू बघ. हा आणि तिसरे आणि तो तिच्या मुलांनी एक काम करायचं. अरे अजय तुला सांगितलं होतं शाळेचे कपडे घालून येऊ नको म्हणून. एक ड्रेस आहे बरं. संध्याकाळी 4:30 वाजता शाळा सुटल्यानंतर घरी जायचं, कपडे स्वच्छ धुवायचे आणि उद्या घालून यायचे. हा उद्या आपल्या शाळेमध्ये इन्स्पेक्शन होणार आहे, स्वच्छ कपडे घालण्याचे अधिकारी येणार आहेत आपल्या शाळेमध्ये. हा मला आता कविता पण म्हणून टाकतो बरं. चांगली चिंगे उठ बरं तू, एक चांगली कविता मला म्हणून टाकतो. रवदार तळ्याचे पाणी नव शक्ती मानवा आणि त्या शक्ती मागे ही मूर्ती भीमकाय देई स्तुती जनमुख्यास दिदली वाणी रवदार तळ्याचे पाणी आत्मभान जागे केले मानवा समीपन दिदले धम्मचक्र एकरतोणी नव शक्ती मानवा आणि रवदार तळ्याचे पाणी नव शक्ती मानवा आणि वाचिंग वा. तू खूप छान कविता बोललीस. आणि एक दिवशी तू तुझ्या आई वडिलांचं आपल्या शाळेचं आणि आपल्या गावाचं नाव खूप मोठं करणार आहेस. चला चिंगीसाठी सगळ्या वर्गांनी टाळ वाजवा. काय ग छाया, शंकरची बायको हिरीत पडली म्हणतात. ती पाय घसरून कुठं पडले हिरीत, त्यात देव्या हसरायचं त्यामुळे पडले. बरं एकदम जेवणता बावडी गिरकी मार गई घसर की देवा लोक म्हणतात की खरंय श्रीमंताचं जोडून आहे घर आणि गरीबाचे मरून आहे बायको. माझ्या काही आणली चिंगी शाळेत काय नाही र. ती आता कधीच शाळेत नाही येणार. का र बामून तू घरची काम कोण करणार. कस होईल तर तिचं आता, तिथे शिकायची लय इच्छा आहे र. बस काय
आणि तुझं काय झालं सर? आमच्या गावात इष्टी नाही, चालत येतो. हा सर, तू फोन कर. लक्ष द्या इकडे, आपल्या देशाचा सर्वांगीण विकास हा चाललाय. आपल्या देशामध्ये कृषी विकास झालेला आहे, होत आहे. ग्राम विकास, हरित विकास, रस्ते विकास, शिक्षण विकास, देशाचा जर सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर महत्वाचा ज्वलन आणि भारतीय दळणवळणाचं वाहन विकास. वाहन विकास, जलद गतीचा विकास, प्रगतीचा विकास म्हणजे बुलेट ट्रेन. आता आपण ह्या बुलेट ट्रेन बद्दल सविस्तर माहिती पाहूया. मुंबई ते अहमदाबाद ताशी 120 किलोमीटर वेगाने धावणार. या ट्रेनमध्ये दर द्वैत तिकीट आहे 2,800 रुपये. अशा बुलेट ट्रेनचा एकूण खर्च 1,08,000 कोटी रुपये आहे. समजलं का मुलांना? हा, इकडे लक्ष द्या. सोमवारी येताना या बुलेट ट्रेनवर फर्स्ट क्लास निबंध लिहिणार नाहीचा. अरे लक्षात ए, काय झालं दातार काढायला? तू सोमवारी निबंध द्यायला म्हणला तर जीव म्हणाला की बुलेट ट्रेन मध्ये बसून शाळेत येईल. बुलेट ट्रेन बसून शाळेत? शाळेचा ड्रेस कुठे आहे? शाळेचा ड्रेस घालून शाळेत येत आहे का? धोयला दिलाय. निघाला बुलेट ट्रेन मध्ये बसायला. ए वट काय रे, बुलेट ट्रेन मध्ये काय थांबता वाटते का तुला? सोमवारी येताना सर्वांनी बुलेट ट्रेन मध्ये बसून चुकलो. हा, सोमवारी येताना सर्वांनी बुलेट ट्रेन मध्ये किंमत येणार आहे का? समजलं? बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद का धावणार आहे रे? मुंबई आपली राजधानी आणि गुजरात मध्ये आपल्या राजाचं गाव आहे म्हणून. त्या परीस मुंबई ते दिल्ली व्हावीला का? ए, बुलेट ट्रेन म्हणजे काय थट्टा वाटी काढ तुला? लय ऊन लागते. चल जरा झाडाखाली बसू. चल चल बाबा. चल लय गरम होत आहे. व्हायला का? लय गरम होत आहे. बघ र, बिवाणांना असले उन्हात काम करतोय. त्याच्या पायासनी एक हेटर बी नाही का? वय रे किस ने एवढ्या वेगाने धावणारी बुलेट ट्रेन कशी असेल र? काय नुगडे, ही मनाला बी माग टाकलला का? आपल्या इथं येईल का रे असली बुलेट ट्रेन? हो. कस काय येईल की? असल्या रस्त्यानं आपल्या सपनात. वैर किसने आपल्या गावाला साधी इष्टी येत नाही आणि बुलेट ट्रेनवर कसा रे निबंध लायचा? बुलेट ट्रेन जाऊन तिकडे खड्ड्यात. मी आता मला वाटेल तसंच लिहिणार. परवा दिवशी मी बुलेट ट्रेन वर तुम्हाला निबंध लिहून आणायला सांगितलं होतं. आणणार येऊ बघू बाया कडा. ओकाई
निश्चित चित्र काढले निबंध काय तुला बाप नाही ना ही बुलेट ट्रेन आहे का ट्रक बघ तुझी वेळ मग कसा असा नव्हता बुलेट ट्रेन तो काय म्हणता गवाळ काढला गाडवाला हे बस खरे हे कृष्ण वैद्य देशाला स्वातंत्र्य मिळून 71 वर्ष झाली. माझ्या गावाला अजून पक्का रस्ता नाही, त्यामुळे गाव टेस्टी येत नाही. गावात लाईट नाही, प्यायचं पाणी नाही, हायस्कूल नाही, दवाखाना नाही, पोस्ट ऑफिस नाही, तलाठी कार्यालय नाही. एक सरकार मान्य दुकान आहे, ते असून अडचण नसून खोळंबा. तो दुकानदारही सरकार मान्य चोर आहे. कुपोषणाने कित्येक बालके मरतात. पाण्यापाई वणवण भटकताना कित्येक बळी जातात. जवळपास मोबाईलचे टॉवर नाही. माझे गावच विकासाच्या कव्हरेज क्षेत्राबाहेर आहे. देशात अशा कितीतरी गाव आहेत. महात्मा गांधी सतत म्हणायचे, खेड्याकडे चला, खेड्याकडे चला. त्यांचे स्वप्न अपुरेच राहिले. आमच्या राजानं हे सरकार गरिबांना अर्पण केलेलं आहे, त्याचं राजाला याचा विसर पडू नये. त्यांनी मुंबई अहमदाबाद या बुलेट ट्रेनऐवजी तेवढ्या खर्चाची रक्कम विकासाच्या ट्रेनमध्ये भरून खेड्यापाड्यात पाठवावी. तेवढ्याच रकमेत देशातील अनेक खेडी स्मार्ट विलेज होतील. मी तुला बुलेट ट्रेन वर निवड घ्यायला सांगितला होता. तुझ्या गावासारखंच माझं मी गाव आहे. या विकासवाणीची नजर आपल्या गावापर्यंत कधी पोहोचणार? जात पंचायतीने एखाद्या वाळीत टाकावा तसं या जात पंचायतीने आपल्याला